ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अडीच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आर टी ओ एजंटला रंगेहात पकडण्यात आले लायसन्सकरता अकराशे रुपये शुल्क असताना अडीच हजार रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता पंधराशे रुपये स्वीकारले असताना आर टी ओ एजंट भूषण यशवंत कदम राहणार चिंध्रण याला रंगेहात पकडण्यात आले त्याच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल आरटीओ कार्यालयात वाहन परवाना काढण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीकडून अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी एजंटला रंगे हात पकडण्यात आले ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली भूषण यशवंत कदम वय एकोणतीस असे या खाजगी एजंटचे नाव आहे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एकवीस नोव्हेंबरला वाहन परवाना काढण्यासाठी एजंट अतिरिक्त पैसे मागत असल्याची तक्रार आली होती लर्निंग लायसन्स दोनशे रुपये पक्के लायसन्स नऊशे असे एकूण अकराशे रुपये असताना खाजगी एजंटने तक्रारदाराकडून अडीच हजार रुपयांची मागणी केली होती अडीच हजारांपैकी दीड हजार रुपये पहिला हप्ता म्हणून देण्यात येणार होता तक्रारीप्रमाणे ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून आर टी ओ खाजगी एजंट भूषण कदम याला रंगे हात पकडले त्याच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत एका एजंटला पकडण्यात आल्याने इतर एजंटचे धाबे दणाणले आहेत